मला माफ करा पण यांच्या मनाविरुद्ध मी आता काहीही करणार नाही। काय आता सगळं सुरळीत होईल पण राहून राहून एका गोष्टीची खंत वाटते मला। भोसलेने हे काम पूर्ण करायला हवं होतं। तू सकाळी निघालेस? इथं तुम्हाला सूर्यबाण भेटेल। चेक नाक्यावरून या पेट्या आतमध्ये नेण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल। सर तुम्ही कुठे आहात आता? मी आता जॉगिंगला निघालो होतो। काय झालं बोल ना। सर आपल्या शार्दूल मॉलच्या साईटवर स्फोट झालाय सर। नमस्कार, आता आपण शार्दूल मॉलच्या साईटवर आहोत जिथे स्फोट झालेला आहे। तुम्ही बघतातच आहात का इथे बरेच लोक जमलेले आहेत। जखमींना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी इथे ॲम्ब्युलन्स आलेले आहेत। पोलिसांचा ताफा सुद्धा इथे पोहोचलाय। या हल्ल्यात अनेक जण जखमी झालेले आहेत। कित्येकांची प्रकृती चिंताजनक आहे। मुळात शार्दूल मॉल हा चंद्रपुरातला पहिला सर्वात मोठा मॉल होता। याचं कन्स्ट्रक्शन पहिले हर्षवर्धन भोसले जे चंद्रपुरातले बिल्डर आहेत त्यांच्याकडे देण्यात आलं होतं। मात्र काही कारणास्तव ते काढून वरुण सुभेदार यांच्याकडे देण्यात आलं। वरुण सुभेदार यांच्या कंपनीचे मॅनेजर कार्तिक आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण या संदर्भात चर्चा करूया। कार्तिक जी, आपल्याला काय वाटतं की हा स्फोट नेमका कशामुळे झाला असावा? निश्चित कारण तर समजू शकलेलं नाहीये पण पोलिसांचा तपास सुरू आहे, त्यातून सगळं निष्पन्न होईल। या स्फोटात जे जखमी झालेले आहेत त्यांच्यासाठी कंपनीतर्फे काही मदत वगैरे? ऑफकोर्स, ती तर आम्ही पहिले करणार आहोत। ते तर आमचं पहिलं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्नही सुरू झालेले। हा घातपात असू शकतो का? नाही, तसं काही सांगता येत नाही। तुमचा कोणावर संशय? नाही, सध्या तरी नाही। तर हे होते वरुण सुभेदार यांच्या कंपनीचे मॅनेजर कार्तिक। शार्दूल मॉलमध्ये झालेल्या स्फोटामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। याबाबतचे रिपोर्ट आम्ही तुम्हाला वेळोवेळी देतच राहू। कॅमेरामन अश्विन सोबत मी सोनाली, Zee24 तास। आता लगेच निघालास? आजचा दिवस थांब ना, थोडा वेळ तरी सोबत राह। शक्य नाही। का शक्य? एक नवीन प्रोजेक्ट सुरू करतोय, त्याची कामं पडली आहेत, निघावं लागेल मला। प्लीज नाश, प्लीज। प्रियांका, मुरली चांद, काय हो? साईटवर खूप कामगार जखमी झालेत पण अजून कोणी दगावल्याची बातमी आली नाही आणि सगळ्या कामगारांना हॉस्पिटलाइज करण्यात आलंय। पण मॉलचंही खूप नुकसान झालंय बाबा। नाही नाही, मॉलचं नुकसान झालं काही हरकत नाही, त्याचा इन्शुरन्स आहे। पण ज्यांच्या जीवाचं बरं वाईट झालं ते कसं काय भरून देणार आहे? एवढा मोठा स्फोट मॉलमध्ये झालाच कसा? नाही, अजून स्फोट होण्याचं कारण कळलं नाहीये पण पोलिसांचं असं म्हणणं आहे की हा सगळा घातपाताचा प्रकार आहे। काय? हो, आताच TV वर बातमी दाखवली। पोलिसांना तिथे बॉम्बचे अवशेष सापडले, त्यांनी ते फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पाठवले। आता रिपोर्ट आल्याशिवाय काहीच सांगता येणार नाही। पण एवढा मोठा स्फोट मॉलमध्ये करण्याचं कारणच काय आहे? आपली तशी कोणाशी दुश्मनी नाहीये, कसं काय झालं असेल तेच तर कळत नाहीये बाबा। पण मला खात्री आहे हे सगळं करणारा आपल्या हितशत्रूंपैकीच कोणीतरी एक आहे। सर आपलं खूप नुकसान झालंय सर। कार्तिक, तू त्याची काळजी करू नकोस, तिथल्या प्रत्येक गोष्टींचा आपल्याकडे इन्शुरन्स आहे। तू एक काम कर, तू इन्शुरन्स कंपनीत फोन कर आणि त्यांना जे काय घडलंय ना ते क्लिअर कट सगळं सांगून टाक। हॉस्पिटलमध्ये परिस्थिती काय आहे? गंभीर आहे सर, 10 पैकी 3 जण ICU मध्ये आहेत। सगळ्यांच्या नातेवाईकांना बोलवून घेतलं, आपला सगळा स्टाफ तिथं हजर आहे, इवन पांढऱ्यांकडची माणसं पण तिथं आलेत। पण सर सर मला काही खरं वाटत नाही सर, अवघड आहे सगळी परिस्थिती। कार्तिक, चल आपण हॉस्पिटल जाऊया। नाही सर, प्लीज नको। का सर? तुमच्या जीवाला धोका आहे, प्लीज। नाही, अरे तू त्याची काळजी, प्लीज सर। नाही, त्याला हॉस्पिटल। नाही सर, माय बोल। कोण?
पाठवते ना. काय झालं सर? आपल्या साईडच्या मॉलचं इन्व्हेस्टिगेशन करणारे इन्स्पेक्टर आले आहेत. भागव एवढ्यावर मी पुन्हा येईपर्यंत मी इन्स्पेक्टर गेडाम आणि हे माझे कलीग सब इन्स्पेक्टर शेवाळे. नमस्कार. आम्ही तुमच्या साईडवर जो बॉम्बस्फोट घडला त्याच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी आलो. बसा ना सर. इट्स ओके. सर आत्ता आपण काहीतरी बॉम्बस्फोट म्हणालात. हो. कशावर ना बॉम्बस्फोट? तुमच्या मॉलमध्ये जो स्फोट झाला तो बॉम्बस्फोटच असण्याची शक्यता आहे असा आमचा संशय. कारण त्या ठिकाणी काही केमिकल्स आणि मेटलचे तुकडे सापडले की ज्याचा वापर बॉम्बस्फोटासाठी केला जातो. हा आता आम्ही ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलेत, लवकरच त्याचा रिपोर्ट येईलच. पण हे एक नक्की की हा घातपाताचाच प्रकार आहे. तुमच्या मॉलमध्ये जो स्फोट घडून आणलाय हा मुद्दामून घडून आणलाय. नमस्कार. चंद्रपुरातल्या शार्दूल मॉलमध्ये झालेल्या स्फोटाविषयी एक विशेष बातमी आत्ताच हाती आली आहे. हा स्फोट सिलेंडर किंवा शॉर्ट सर्किटमुळे झालेला नसून तो एक घातपाताचा प्रकार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येते. स्फोटाच्या ठिकाणी बॉम्बचे काही अवशेष सापडले असून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. या प्रकरणाचा तपास करणारे इन्स्पेक्टर गेडाम आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी याबाबत चर्चा करूया. गेडाम साहेब, हा एक घातपाताचा प्रकार आहे अशी शक्यता वर्तवली जाते, ही बातमी कितपत खरी आहे? सध्या तरी तसं काही सांगता येत नाही. आमचा हा प्राथमिक काय असेल, हा इथे काही अवशेष सापडले ज्याचा बॉम्बस्फोटामध्ये वापर केला जातो. आमच्या तपासासाठी ते आम्ही फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले, तिथनं रिपोर्ट आला की सगळा पिक्चर क्लिअर होईल. म्हणजे आता चंद्रपुरातही अशा कारवाया व्हायला लागल्या आहेत, तर तुमच्या मते हे कृत्य कोणाचं असेल, आतंकवाद्याचं की इथल्या कोणा माणसाचं? नाही नाही, तसं काही सांगता येत नाही, आमचा तपास चालू आहे. आमची आता तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की प्लीज पोलिसांना कोऑपरेट करा आणि ह्या जागेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करा. आम्ही आता मॉल सील केलेला आहे, बॉम्ब पथक येऊन इथे तपास करेलच. कदाचित इथे अजून एखादा बॉम्ब असण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज आम्हाला कोऑपरेट करा आणि इथून दूर जाऊ. सर लास्ट क्वेश्चन. इनफ इनफ. चला चला दूर, चला दूर. आपण बघताय प्रकरण आता किती गंभीर होत चाललंय. ते अजून एक बॉम्ब असू शकतो असा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांचा तपास तर सुरूच आहे, पण आमची टीम सुद्धा इथे ठाण मांडून बसलेली आहे. या घटनेमागच्या वेगवेगळ्या बातम्या आम्ही तुम्हाला क्षणोक्षणी कळवत राहू.
कॅमेरामन अश्विन सोबत मी सोनाली, झी 24 तास. कॉल अर्जंटली. हॅलो. हां सॉरी, बोल. अहो तुम्ही कुठे आहात? मी कधीची तुम्हाला फोन ट्राय करते. मी काय झालं काय पण एवढं? अहो इथे इथे एक मोठा अनर्थ झालाय. शार्दूल मॉलमध्ये स्फोट झालाय. स्फोट काय? हो ना, म्हणजे काय झालं की मला उदापुरेंचा फोन आला होता. हां सॉरी, बोल. अहो तुम्हाला तुम्हाला किती वेळ लागणार आहे अजून घरी पोहोचायला? हां आता पोहोचतोच आहे, मी ऑन द वे पोहोचतो. अहो इथे इथे अजून एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? शार्दूल मॉलच्या स्फोटात जे जखमी झाले होते ना, त्यापैकी दोघांचा मृत्यू झालाय. काय? हो ना, आत्ताच टीव्हीवरती सांगितलं. मला खरंच खूप भीती वाटते. तुम्ही तुम्ही प्लीज लवकरात लवकर घरी या, लवकर या. मी ऑन द वे आहे, मी पोहोचतो लवकरात लवकर. आणि बघ, तू अजिबात काळजी करू नकोस, आपला या प्रकरणाशी काही संबंध नाही, आपल्याला काही होणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस, कळलं? मी पोहोचतोय, डोंट वरी. बरं ठीक आहे. सर, बाहेर काही पत्रकार आणि न्यूज चॅनलवाले आलेत, ते तुम्हाला विचारत आहेत. सर काय सांगितलं त्यांना? मी अजून त्यांना काही सांगितलेलं नाही. मग मी नाही आहे ऑफिसमध्ये असं सांग. मला कोणाचे फोन आले तर मला देऊ नकोस, कोण भेटायला आलं तर सांग, मी नाही आहे ऑफिस. ओके ओके सर. हां सर, बोला. कार्तिक कुठे आहेस तू? सर मी आत्ताच मॉलच्या साईटवरनं बाहेर पडलोय. तिथली काय परिस्थिती आहे? सर आपल्या कार्तिक काय ते स्पष्ट बोल ना. आपल्या साईटवरची दोन माणसं दगावली आहेत सर. काय? हो सर. सर आणि 10 जण जखमी झाले आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. पोलीस तपास करतात. प्रेस आणि मीडियावाल्यांनी इथं खूप गोंधळ घातलाय सर. मग कार्तिक मी तिकडे येऊ का? नाही सर, आत्ता नका येऊ इकडे तुम्ही. उगाचच प्रेसवाले आणि मीडियावाले काहीतरी प्रश्न विचारून भंडावून सोडतील तुम्हाला. त्यापेक्षा जरा हे प्रकरण शांत झाल्यानंतर आलं तर बरं पडेल, प्लीज सर. अरे पण कार्तिक, हे सगळं कोणी केलं असेल? मी कोणाचं काय बिघडवलंय? हेच तर कळत नाहीये ना सर. पण तू सगळं चेक केलंस का? कितीचं नुकसान झालं काय माहितीये? बरंच. म्हणजे सगळं नुकसान भरून काढायचं झालं तर पुढचे 6 महिने लागतील सर. सर आपलं वेळेत काम पूर्ण करायचा स्वप्नांचा पार पर दुवा ओढून टाकला या बॉम्बस्फोटानं. अरे पण कार्तिक, हा बॉम्बस्फोट होता हे क्लिअर झालंय का? सर पोलिसांचा प्राथमिक अंदाज तरी तोच आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर नक्की काय ते पिक्चर क्लिअर होईलच. बरं कार्तिक, तू एक काम कर, तू ताबडतोब हॉस्पिटलला जा, तिथल्या लोकांची चौकशी कर. आपल्याकडनं जेवढी मदत करता येईल ना तेवढी कर त्यांना. हो सर, मी जाऊन येतो. आणि तिकडनं निघालास की मला फोन कर. हो सर, मी फोन करतो तुम्हाला. Thank you.
सर उदापुरे बोलतोय. तुम्ही कुठे आहात सर? मी घरी आहे. सर इकडे मोठा प्रॉब्लेम झालाय. हो कळलंय मला. सर तुम्ही लवकरात लवकर ऑफिसला या. परिस्थिती खूप गंभीर आहे. सगळी लोक आपल्यालाच या प्रकरणासाठी जबाबदार धरतायत. व्हॉट व्हॉट आपला काय संबंध आहे सगळ्याशी? हे बघा उदापुरे, तुम्हाला कोणीही काही प्रश्न विचारले तरी तुम्ही अजिबात उत्तर देऊ नका. मी पोचतोय तिकडे. आणि घाबरू नका, आपला काही संबंध नाही आहे या प्रकाराशी. कर नाही त्याला डर कशाला. मी पोचतो ऑफिसला. सरळ 2 दिवस मी इथे नव्हतो तर काय होऊन बसलंय? तुम्हाला सांगणार आहात की तुम्ही कुठे गेला होतात? झक मारायला. अहो ऑफिस मध्ये जातोय. जाऊ. जेवणाचं काय? तुमच्या जेवणाचं काय? बरी आहेस ना तू? माझ्यावर प्रसंग काय आलाय? तुला जेवणाचं सुस्त आहे? बोला इन्स्पेक्टर साहेब, काही कळलं का म्हणजे बॉम्बस्फोटच होता की? डेफिनेटली. त्या स्फोटात जिलेटिनच्या कांड्या वापरण्यात आल्या होत्या. आमच्या एक्सपर्टनी तसा रिपोर्ट दिलाय आम्हाला. हा घातपाताचाच प्रकार आहे यात आता संशय नाही. आता बघू हे कोणी केलंय आणि का केलंय. आणि या सगळ्यामध्ये आता आम्हाला तुमची मदत लागणार. बोला साहेब, मी काय मदत करू शकतो आपली? तुम्हाला काय वाटतं म्हणजे कुणी केलं असेल हे सगळं? आय मीन तुमचा एखादा शत्रू, बिझनेस रायव्हल्स वगैरे? नाही इन्स्पेक्टर साहेब, याबाबतीत मी निश्चित असं काहीच सांगू शकत नाही. याचं कारण इकडे येऊन मला फार दिवस झालेले नाहीच आहे, त्यामुळे माझा शत्रू वगैरे असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काय मिस्टर सुभेदार, कधी कधी शत्रू मित्राच्या स्वरूपात आजूबाजूला फिरत असतात आणि आपल्याला ते कळतही नाही. बाय द वे, हर्षवर्धन भोसलेंबद्दल तुमचं काय मत? आय मीन हे शार्दूल मॉलचं काम तो आधी बघत होता, त्यानंतर ते तुमच्याकडे आलं, त्यामुळे कदाचित त्याने तुमच्यावरील रागामुळे किंवा द्वेषामुळे असं केलं असेल असं असू शकतं का? ॲक्च्युली मला काहीच कॉमेंट्स करायचे नाही आहे बाबा. ठीक आहे, तुम्ही जरी नाव सांगितलं नाही तरी आम्ही त्याला शोधून काढूच. आणि मला काही मदत लागली तर मी तुम्हाला फोन करीनच. येतो मी. ओके ओके. इन्स्पेक्टर गेडाम बोलतोय सर. हा सर, त्या शार्दूल मॉलच्या स्फोटाबद्दल बोलायचं होतं. हो हो. हा मी वरुण सुभेदारांना विचारलं. हा पण त्यांनी डायरेक्ट कोणाचं नाव नाही घेतलं, कोणावर संशयही नाही घेतला. हो सर. हा म्हणूनच धनाजीराव माणेंच्या घरी जाऊन मी राजाराम पांढरेंशी बोललो, त्यांनी मात्र हर्षवर्धन भोसलेंचं नाव घेतलं सर. हो सर, ते प्रख्यात बिल्डर. हां, कारण त्या शार्दूल मॉलचं काम आधी त्यांच्याकडेच होतं, नंतर मग ते वरुण सुभेदारांना देण्यात आलं, म्हणून सूट घेण्यासाठी त्यांनी हा स्फोट केला असेल असं त्यांचा अंदाज आहे. मी आताच भोसलेंच्या घरी जातो आणि चौकशी चालू करतो. हो सर, लगेच कळवतो सर. काय झालं हे? कुणी कुणी केलं असेल हे सगळं? काहीच कळत नाही मला तर. पण ज्याने कुणी हे केलंय त्याचा उद्देश मात्र खूप वेगळा आहे. म्हणजे कळेल, लवकरच कळेल तुला. पण सुशीलाबाई, जरा बघता का कोण आलाय ते? साहेब पोलीस आले.